कोपरगाव तालुक्यातील रवांदेचे पोलीस पाटील विलास मोरे यांना वाळू तस्करांनी मारहाण केली आहे. वाळू डंपर पकडून दिल्यानं रागातून मोरे यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. कोपरगाव तालुक्याच्या टाकळी फाट्यावर ही घटना घडली तर मोरे यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. रवांदे येथील नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू असून अवैध वाळूचा डंपर पोलीस पाटील विलास मोरे यांनी पकडला. त्यानंतर तहसीलदार इंदिरा चौधरी यांच्याशी संपर्क साधून संबंधित डंपर तहसील कार्यालयात आणण्यात आला. कायदेशीर कामकाज आटोपून आपल्या पुतण्यासोबत घराकडे जात असताना वाळू तस्कर मोहन पोपट साळवे आणि इतर 6 जणांनी टाकळी फाट्यानजीक लाथा बुक्क्या आणि काठ्यांनी मोरे यांना मारहाण केली. त्यानंतर या ठिकाणी गर्दी होत असल्याचं बघून तस्करांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला तर जाताना जीवे मारण्याची धमकीही दिली. याबाबत सोमवारी कोपरगाव तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देऊन निषेधही व्यक्त करण्यात आलाय. डंपर पकडला तलाठी मॅडम आणि आम्ही दोघांनी संयुक्तपणे पकडलं आणि तलाठी मॅडमनी फोन केला तहसीलदार मॅडमला, तुम्ही या म्हणून तहसीलदार मॅडम आल्या. तहसीलदार मॅडम आल्या आणि डंपर बरोबर मला यायला सांगितलं. डंपरमध्ये बसलो मी कोपरावला आलो आणि तहसील मॅडम तहसीलला लावला. तर नंतर मग आम्ही जायला निघालो. कारवाई झाल्यानंतर तर टाकळी फाट्याजवळ त्यांनी पकडलं आम्हाला आणि बेदम मारहाण प्राणघातक चालला गेला. कोणी पकडलं ते कोण व्यक्ती असू शकतं? आपला तो डंपर मालक आणि त्याचे साथीदार. किती जण होते? ते तोंड बांधलेले होते त्याच्यामुळे काय. किती जण होते? सात जण होते. तुमचं पद काय? पोलीस पाटील आहे का? हा, पोलीस पाटील. विलास मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली विडी देवरे हे करतायत. काल आपण 2 वाहनं पकडली धारणगाव येथे. राजेंद्र गायकवाड मंजूरचं वाहन आहे, डंपर क्रमांक MH15DK5106 आणि विजय बाळासाहेब खर्डे यांचं कोपरगावचंच MH14CP6118. आणि आज आपण रवंदे येथे आपल्या लेडीज तलाठ्यांनी ते वाहन पकडून ठेवलं होतं. मोहन पोपट साळवे डंपर क्रमांक MH14CP6098. आता नवीन GR प्रमाणे ही वाहनं आपल्याला 48 तासाच्या आजपर्यंत अधिकाऱ्यांकडे रिपोर्ट करून यांना 5 दंड करावायचा आहे. आतापर्यंत कोपरगाव तालुक्यामध्ये आपण साधारणतः 254 आसपास कारवाया केलेल्या आहेत. त्यापैकी 97 गुन्हे दाखल आहेत आणि 25 कोटीच्या आसपास आपण दंड वसूल केलेला आहे. आता नुकतेच लिलाव संपलेले असल्यामुळे अवैध वाळू उपसा सुरू आहे व 24 टीम कार्यालयात ठेवून आपण त्याच्यावर अटकाव करण्याचा प्रयत्न करत आहोत. तालुक्याच्या तहसीलदार यांनी मोहन साळवे यांचा ट्रक टाकळी पकडला होता. कोपरगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये पकडलेला होता आणि त्यांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली. त्या कायदेशीर कारवाई करण्यासाठी तो सदरचा ट्रक हा पोलीस पाटील विलास मोरे यांना आणण्यासाठी सांगितलं, त्यांच्या ताब्यात दिला होता. पोलीस पाटील विलास मोरे यांनी सदरचा ट्रक हा कोपरगाव तहसील कार्यालय येथे आणून लावला. त्याचा राग मनात धरून आरोपी मोहन साळवे याने पोलीस पाटील यांना मारहाण केलेली आहे. त्या संदर्भात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरच्या गुन्ह्यामध्ये एक इस्माला आम्ही ताब्यात घेतलेले आहे, त्याच्याकडे आम्ही चौकशी करीत आहोत आणि मुख्य आरोपी जो आहे मोहन साळवे याचा शोध घेऊन आम्ही त्याला अटक करीत आहोत. C24 तासासाठी योगेश डोके कोपरगाव.